राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभरातून प्रत्येक जिल्ह्यातील पद्मशाली समाजाच्या प्रमुख प्रतिनिधींची सागर बंगल्यावर बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत महाराष्ट्रभरातून आलेल्या समाजातील प्रशासकीय राजकीय तसेच उद्योग व्यवसायातील अभ्यासू व्यक्तींनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आपल्या समस्या तसेच मागण्या मांडल्या. शिक्षण, आरक्षण, उद्योग व्यवसाय तसेच समाजातील अन्य प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. काही दिवस सातत्याने ओबीसी समाजामध्ये जे काही विविध घटक आहेत या घटकांची चर्चा करण्याचा एक उपक्रम सुरू केला आहे. विशेषतः जे समाज संख्येने थोडं कमी आहेत, आशीर्वाद भारतीय जनता पार्टी के पीछे बहुत बड़े पैमाने पर रहा है और मुझे पूरा विश्वास है कि आने वाले दिनों में भी जो पद्मशाली समाज है ये हमारे साथ रहेगा और ये जो हमारा एक रिश्ता पद्मशाली समाज के साथ में है तो उसको हम भी निभाएंगे. ये एक तरफा प्यार नहीं है, ये दुतरफा प्यार. सोलापूरकरांच्या वतीने देवेंद्र कोठे यांनी कॉटन सुतापासून बनवलेल्या हारावर देवेंद्रजी फडणवीस यांची प्रतिमा असलेला हार घालून सत्कार केला. तसेच सोलापुरातील यंत्रमागावर विणलेली चादर भेट म्हणून दिली. देवेंद्र फडणवीस यांनी केलेले महाराष्ट्रातील ठळक कार्य, विणकामातून प्रतिबिंबित केलेली चादर पाहून देवेंद्रजींनी सोलापुरातील विणकरांचे कौतुक केले. बैठकीत अशोक इंदापुरे यांनी सोलापुरातील पद्मशाली बांधवांच्या वतीने मागण्या मांडल्या, त्यावर फडणवीस यांनी देखील त्वरित कार्यवाही करण्याचे शब्द दिले.